विद्यार्थी मित्रांनो, आपण सुहास 12 टक्के यांचा खरा नागरिक हा पाठ पाहत होतो. या पाठामध्ये काय सांगितलं आहे? एखाद्या पाठामधून जी आपण शिकवण घेतो ती मूल्ये आपण आपल्या आचरणामध्ये आणायची असतात, हा आशय या पाठामधून आपण पाहत आहोत. निरंजन हा एक विद्यार्थी आहे, त्याची सगळी परीक्षा आटोपली होती, केवळ नागरिकशास्त्र पेपर त्याचा राहिला होता आणि भल्या पहाटे उठून तो अभ्यासाला बसला होता. त्याला भडसावळे गुरुजींनी सांगितलं होतं की सकाळी उठून अभ्यास केलास तर तुझा अभ्यास चांगला होईल आणि हा दिलेला सल्ला अतिशय योग्य असा होता. निरंजन हा अतिशय गरीब परिस्थितीमधला होता, त्याचे आई वडील लहानपणीच त्याच्या वारले होते आणि काही काळ त्याच्या मामाने त्याचा सांभाळ केला आणि त्यानंतर ज्यावेळेस मामा मुंबईला निघून गेला त्यावेळेस त्यांनी चिपळूणमधील एका लांबच्या मावशीच्या घरामध्ये त्याला नेऊन सोडले आणि त्यानंतर तो मावशीच्या घरामध्ये अगदी आनंदाने राहू लागला. पडतील ती कामे तो करू लागला, जेवणासाठी सुद्धा त्याला वार लावून जेवावे लागत असे. अशा अवस्थेमध्ये हा निरंजन आपलं शिक्षण पूर्ण करत होता आणि नागरिकशास्त्राचा पेपर असल्यामुळे सकाळी उठून तो अभ्यास करत होता आणि अभ्यास करता करता त्याला वेळ कसा निघून गेला हे त्याला कळलंच नाही आणि तो घाईगडबडीने निघायची तयारी करू लागला. इथपर्यंत आपण पाठ पाहिला होता. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी, मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची, परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. हा निरंजन ज्या मावशीकडे राहिला होता त्या मावशीचं घर अगदी डोंगरदऱ्यामध्ये वसलेलं होतं आणि त्याला शाळेत जाताना एक नदीसुद्धा पार करायला लागायची आणि आता तो म्हणतोय की त्या ठिकाणी कोकण रेल्वे आल्यामुळे त्या नदीवरती पूल बांधला गेला होता, एक जाण्यायेण्यासाठी एक चांगली सोय त्या ठिकाणी झाली होती. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटी ठेवली होती, या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं आणि त्या नदीवरती पूल आल्यामुळे लोकांना जाण्यायेण्यासाठी एक सोयीस्कर ठरलं होतं आणि लोकांना जाण्यायेण्यासाठी त्या पुलाजवळून एक पायवाटी ठेवली होती. या पायवाट्यामुळे लोकांना जाणं येणं या ठिकाणी सोपं बनून गेलं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. निरंजनला अगदी पहिल्यापासूनच वेळ झाला होता आणि त्यामुळे हा निरंजन झपाझप त्या ठिकाणी निघाला होता आणि तो जाताना मनामध्ये आपली उजळणी करत होता. जो अभ्यास होता तो अभ्यास तो मनामध्ये आठवत होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला आणि चालत असताना त्या निरंजनला वाट्यामध्ये एक मोठा दगड त्याला पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. बघा, त्या वाट्यामध्ये एक भला मोठा दगड त्याला दिसला आणि तो दगड पाहिल्यानंतर निरंजनने मनामध्ये विचार केला की कोणी माणसाला त्या दगडाची आवश्यकता असेल आणि तो मध्ये आणून ठेवला असेल आणि तो दगड त्या निरंजनने बाजूला करून ठेवला. एक चांगला विचार या ठिकाणी निरंजनने केलेला आपल्याला दिसून येतो. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई आणि हा निरंजन एक चांगल्या विचाराचा हा विद्यार्थी होता आणि अशी जी काही माणसं आहेत जे विचार न करता काही गोष्टी करतात, आता हा भला मोठा दगड त्या रस्त्यामध्ये ठेवला होता, तर अशा लोकांचा बेफिकीर प्रवृत्तीच्या माणसांचा या निरंजनला अतिशय राग येई. आता या ठिकाणी बेफिकीर या ठिकाणी बेफिकीर म्हणजे बेपर्वा आणि प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. बेफिकीर म्हणजे बेपर्वा आणि प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग आहे आणि या निरंजनला ही जी माणसं आहेत जी अशा प्रकारे विचार न करता काही गोष्टी करतात, या लोकांचा या बेफिकीर वृत्तीचा त्या निरंजनला अतिशय राग आहे. तुम्ही विसरलात पण दुसरा ठेच काढून जीवाला मुक्तो त्याचं काय? निरंजन म्हणतोय की तुम्ही तो दगड रस्त्यामध्ये ठेवलात आणि तो बाजूला ठेवायचा तुम्ही विसरलात, पण कदाचित दुसरा माणूस त्या दगडाला येऊन जर धडकला तर त्याला मोठी दुखापत होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते, म्हणून अशा लोकांचा त्या निरंजनला अतिशय राग येई. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. ज्यावेळेस हा निरंजन त्या पुलावर पोहोचला त्यावेळेस 9:30 वाजून गेले असावेत आणि त्यावेळेस कोकण रेल्वे येण्याची वेळ झाली होती. आता 9:50 गाडी येईल, धाडधाड आवाज करत दिमागात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते, पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. आता या ठिकाणी निरंजन म्हणतोय की आता 9:30 वाजलेले आहेत, कोकण रेल्वे येईल, ही कोकण रेल्वे किती छान दिसते आणि जरी ही छान दिसत असली तरी लगेच ती त्या बोगद्यामध्ये शिरते, निघून जाते. काय माझा येत असेल नाही गाडीतून जायला,
आणि निरंजन म्हणतो आहे मनातल्या मनात तो विचार करतोय की या कोकण रेल्वेमधून जायला किती मजा वाटत असेल. जोपर्यंत आपण त्या कोकण रेल्वेमध्ये बसत नाही, एखाद्या रेल्वेमध्ये बसत नाही, तो पण आपल्याला त्या कोकण रेल्वेमध्ये किंवा त्या रेल्वेमध्ये बसण्याची काय मजा आहे हे कळत नाही. हा निरंजनसुद्धा त्या रेल्वेमध्ये कधी बसला नव्हता आणि म्हणून तो कल्पना करतोय की जर या गाडीमध्ये आपण बसलो तर किती मजा येईल, आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू. या विचाराने तो हुरळून गेला. आता हुरळून जाणे, हुरळून जाणे म्हणजे खूप आनंद होणे. हुरळून जाणे म्हणजे काय? खूप आनंद होणे. तर निरंजन या ठिकाणी विचार करतोय की आपण या गाडीमधून ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपल्याला किती आनंद होईल, तो मनामध्ये एक वेगळी कल्पना करतोय. तो त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. आता भगदाड, भगदाड म्हणजे मोठा खड्डा. भगदाड म्हणजे मोठा खड्डा. निरंजन या ठिकाणी विचार करतोय की या गाडीमधून आपण जर बसून गेलो तर किती मजा येईल, आणि त्याच वेळेस त्याचं लक्ष एका मोठ्या खड्ड्याकडे गेले. हे चित्र कसलं रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं. तो कोणतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेगळे वाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. काँक्रीट म्हणजे सिमेंटचा कोबा, काँक्रीट म्हणजे सिमेंटचा कोबा. तर त्याचं लक्ष त्या मोठ्या खड्ड्याकडे गेलं आणि त्याने पाहिलं की कोणीतरी एक बेफिकीर प्रवृत्तीने एक त्या रेल्वेच्या रुळाला मोठा भगदाड पाडलेला आहे. निरंजनने पाहिलं हे चित्र कसलं रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं. तो कोणीतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडे वाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्यच वाटलं. निरंजनच्या लक्षामध्ये आलं की कोणीतरी ते रेल्वेचे रूळ वेडे वाकडे त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे, आणि ते पाहिल्यानंतर त्या निरंजनला अतिशय आश्चर्य वाटलं, नवल वाटलं. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते, त्यानंतर पहाटेच कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता उपद्व्याप, उपद्व्याप म्हणजे घोटाळा. उपद्व्याप म्हणजे काय? तर घोटाळा. निरंजन नाट्यन म्हणतोय की रात्री 2 वाजता इथून एक गाडी जाते आणि त्यानंतर कोणीतरी हा उपद्व्याप कोणीतरी केला असेल, रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले असतील. आता प्रवाशाने भरलेली 9:50 गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला आणि निरंजनच्या लक्षात आलं की आता प्रवाशाने भरलेली 9:50 रेल्वेगाडी आता या ठिकाणी येणार असेल. निरंजन एकदम सावध झाला, गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं. आणि निरंजन विचार करू लागला की आता जर या ठिकाणी गाडी आली तर खूप मोठा अपघात होईल, खूप मोठी जीवितहानीसुद्धा त्या ठिकाणी होईल. निरंजन नागरी शास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. आणि ज्यावेळेस त्या निरंजनने हे दृश्य पाहिलं त्यावेळेस आपला आज नागरी शास्त्राचा पेपर आहे, आपल्याला देशमुखांकडे जेवायला जायचं आहे, हे सारं तो विसरून गेला. त्याच्या डोळ्यासमोर धडधड आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली आणि त्याच्या डोळ्यासमोर केवळ या ठिकाणी रेल्वे धडधड करत येईल हे दृश्य त्याला दिसू लागलं. कारण जर आपण हे दृश्य कोणा सांगितलं नाही तर खूप मोठा अपघात होईल ही जाणीव त्या निरंजनला होती. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं, 3-4 किलोमीटर, तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. आणि या ठिकाणी होणारा अपघात त्या निरंजनला दिसत होता. पण त्याच वेळेस आपण त्या स्टेशनकडे गेलो तर आपला आजचा पेपर बुडेल हे त्या निरंजनला लक्षात आलं होतं. मग नापास, भारसावळी गुरुजींची मदतही बंद, शिक्षणही बंद, रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं, परंतु मन मानायला तयार नव्हतं. बघा, तर निरंजन या ठिकाणी विचार करत होता जर मी त्या स्टेशनकडे गेलो तर माझा आजचा पेपर हा बुडेल आणि भारसावळी गुरुजी मला जी काही मदत करतायत ती मदत मला मिळणार नाही, कारण जर मी पेपर दिला नाही तर मी या परीक्षेमध्ये नापास होईन हे त्याला कळत होतं. परंतु हा मोठा आज अपघात घडणार होता, हा अपघातसुद्धा त्या डोळ्यासमोर दिसत होता. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. आणि सगळा विचार करून अखेर त्या निरंजनने कुठलाही विचार न करता त्या स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50 गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटातच ती सुटणार होती. आणि ज्यावेळेस हा निरंजन त्या स्टेशनकडे गेला त्यावेळेस ती 9:50 गाडी नुकतीच आली होती आणि ती गाडी आता थोड्या वेळानंतर सुटणार होती. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं, त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं, पण ते त्यांना खरंच वाटेना. आणि त्यानंतर हा निरंजन त्या
स्टेशन मास्टरांना भेटला आणि ते सांगितलं की त्या ठिकाणी रेल्वे रूळ हे विखरून पडलेले आहेत, वेडेवाकडे झालेले आहेत. आणि ही माहिती सांगितल्यानंतर त्या स्टेशन मास्टरांना पहिल्यांदा विश्वास बसेना हा निरंजन किंवा हा मुलगा जो सांगतोय हे खोटंसुद्धा असू शकतं. अखेर निरंजनने अर्जवे केली की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. आता अर्जवे आता अर्जव म्हणजे विनंती आणि निदान म्हणजे कमीत कमी. अर्जव म्हणजे विनंती आणि निदान म्हणजे कमीत कमी. तर ज्यावेळेस त्या निरंजनने सांगितलं की या ठिकाणी रेल्वे रूळ वेडेवाकड्या अवस्थेमध्ये आहेत, त्यावेळेस त्या स्टेशन मास्टरांना पहिल्यांदा विश्वास बसेना, पण त्या निरंजनने त्यांच्याकडे विनंती केली की मान तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पहा आणि त्यानंतर तुम्ही गाडी सोडा. मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्टरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. तथ्य म्हणजे खरे. आणि ज्यावेळेस निरंजन सांगितले की जर तुम्हाला खोटं वाटत असेल, मी सांगतोय ही जर बातमी खोटी असेल, तर तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात द्या, आणि त्यावेळेस त्या स्टेशन मास्टरांना त्या निरंजनचं म्हणणं खरं वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. उगाच धोका नको म्हणून स्टेशन मास्टर सुद्धा त्या रेल्वे रुळाकडे गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या निरंजनने ती जागा दाखवली. फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. आणि ज्यावेळेस ते रेल्वे रूळ त्या स्टेशन मास्टरने पाहिले, त्यावेळेस खरोखरच ती मोठी घटना होती. खूप मोठा अपघात त्या ठिकाणी झाला असता हे त्या स्टेशन मास्टरांच्या लक्षामध्ये आले. स्टेशन मास्टरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. आणि ज्यावेळेस त्या स्टेशन मास्टरांनी पाहिलं की खरोखर या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो आणि हे लक्षात आल्यानंतर त्या स्टेशन मास्टरांनी लगेच ती गाडी थांबवण्याचा त्या ठिकाणी आदेश दिला. त्यानंतर त्यांनी या घटनेचा पंचनामा करायला सुरुवात केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. आणि ज्यावेळेस ही घटना कळाली, या घटनेचं गांभीर्य सर्व माणसांना कळाले, त्यावेळेस जे महत्त्वाचे पदाधिकारी होते त्या ठिकाणी ते जमा झाले आणि त्या ठिकाणी ते रेल्वे रुळाची ते पाहणी करू लागले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. आता खबर, खबर म्हणजे बातमी. खबर म्हणजे बातमी आणि चाणाक्षपणा म्हणजे चतुराई. खबर म्हणजे बातमी, चाणाक्षपणा म्हणजे चतुराई. तर त्या ठिकाणी पहिला खबर देणारा म्हणून त्या निरंजनसुद्धा त्या ठिकाणी थांबावं लागलं होतं. आणि त्या निरंजनने दाखवलेला जो चाणाक्षपणा आहे यामुळे सर्व लोक त्या निरंजनचे कौतुक करत होते. त्यावेळी मात्र हा निरंजन एका झाडाखाली दूर त्या ठिकाणी बसला होता. तो निराश झाला होता, त्याचा पेपर चुकला होता, तो नापास होणार होता, त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. ज्यावेळेस हा अपघात त्या निरंजनमुळे टळला, त्यावेळेस त्या निरंजनचं कौतुक होत होतं. परंतु निरंजन दुःखी अवस्थेमध्ये एका झाडाखाली बसला होता, कारण त्याला समजत होतं की आत्ता आपला जो पेपर चुकलेला आहे आणि त्यामुळे भरसावळी गुरुजी जी आपल्याला मदत करत होते ती मदत आपल्याला मिळणार नाही आणि त्याचबरोबर ती आपण नापास होणार. या गोष्टीमुळे हा निरंजन अतिशय दुःखी अवस्थेमध्ये होता. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं आणि त्यानंतर त्या निरंजनला तुझं नाव काय असं वार्ताहरांनी विचारलं. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं, फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. आणि ज्यावेळेस हा खबर देणारा पहिला व्यक्ती म्हणून सर्व त्याचं कौतुक होतं, वार्ताहरांनी त्याचा फोटो काढला आणि खबर देणारा पहिली व्यक्ती म्हणून त्याचं नाव त्या वर्तमानपत्रामध्ये झळकलं होतं. या बातमीची खबर देणारा हा विद्यार्थी होता आणि त्यामुळे त्या वार्ताहराने त्याचं नाव विचारलं, त्याचा फोटो काढला आणि त्यानंतर हा निरंजन उदास मनाने घरी परतला. हा उदास मनाने घरी परतण्याचं कारण म्हणजे त्या निरंजनचा आजचा पेपर हा राहिला होता आणि आपण नापास होणार, आपल्याला मिळालेल्या सवलती त्या ठिकाणी रद्द होणार, या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये घडत होत्या आणि म्हणूनच हा निरंजन त्या ठिकाणी उदास मनस्थितीमध्ये होता. उदास मनस्थितीमध्ये तो घरी परतला. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली होती आणि
तो दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या निर्जनचा फोटो त्या वर्तमानपत्रात छापून आला होता. सगळेजण त्याची स्तुती करत होते. भीषण अपघात टळल्याचं श्रेय त्याला देण्यात आलं होतं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक मोठा अपघात होणार होता, परंतु निरंजनने दाखवलेला चाणाक्षपणा यामुळे तो अपघात टळला होता. मोठी जीवितहानी त्या ठिकाणी टळली होती. आणि अशा प्रकारे त्या निरंजनचं सगळ्या बाजूने कौतुक होत होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले, शाळेचे मुख्याध्यापक आले आणि भडसावळे गुरुजी आले. दुसऱ्या दिवशी त्या निरंजनचं खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत होतं. आणि खुद्द जिल्हाधिकारी त्या निरंजनला भेट देण्यासाठी आले होते. त्या मावशी घरामध्ये ते मुख्याध्यापक, जिल्हाधिकारी आणि भडसावळे गुरुजी भेट देण्यासाठी आले होते, कौतुक करण्यासाठी आले होते. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, गुरुजी मी नापास होणार, माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. आणि ज्यावेळेस ते जिल्हाधिकारी, मुख्याध्यापक, भडसावळे गुरुजी हे ज्यावेळेस त्या मावशीच्या घरी गेले आणि त्यावेळेस तो निरंजन दुःखी अवस्थेमध्ये बसला होता आणि त्यांना पाहताच त्या निरंजनने भडसावळे गुरुजींचे पाय धरले आणि तो रडू लागला की गुरुजी मी आता नापास होणार, आता मी नागरिकशास्त्राचा पेपर दिला नाही त्यामुळे मला परीक्षेला बसता आलेलं नाही, मी आता या ठिकाणी नापास होणार आहे, माझा पेपर बुडालेला आहे. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. आणि त्यावेळेस तिला सांगण्यात आलं, नाही बाळा, तूच खरा उत्तम नागरिक आहेस, शेकडो माणसाचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत पास झालास. आणि त्या ठिकाणी त्या निरंजनला सांगण्यात आलं की या देशाचा खरा खुरा नागरिक तूच आहेस, कारण आज तुझ्यामुळे या सगळ्या देशातील सगळ्या लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचलेला आहे, खऱ्या अर्थानं परीक्षेत तू पास झालेला आहेस. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस, शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत पास झालास. ज्यावेळेस त्या निरंजनने भडसावळे गुरुजींना सांगितलं की गुरुजी आता मी नापास होणार, माझा नागरिकशास्त्राचा पेपर त्या ठिकाणी राहिलेला आहे, तर त्यावेळेस त्या गुरुजींनी सांगितलं, नाही रे बाळा, खऱ्या अर्थानं तूच या देशाचा खरा नागरिक आहेस, कारण तुझ्यामुळे आज शेकडो माणसांचे त्या ठिकाणी प्राण वाचलेला आहेस, नागरिकशास्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत पास झाला आहेस तू, आणि खऱ्या अर्थानं नागरिकशास्त्राच्या खऱ्या खुऱ्या पेपरमध्ये तू पास झालेला आहेस, तुझं वर्ष कसं वाया जाईल. त्या ठिकाणी आलेल्या त्या सगळ्या महत्त्वाच्या माणसांनी त्या सांगितलं, तुझं हे वर्ष अजिबात वाया जाणार नाही. तुझं वर्ष कसं वाया जाईल हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत, खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलंय आणि वर वया पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्तीही मिळणार आहे. आणि ज्यावेळेस त्या निरंजनने सांगितलं भडसावळे गुरुजींना की गुरुजी आता मी नापास होणार, कारण मी नागरिकशास्त्राचा पेपर दिलेला नाही, तर त्यावेळेस त्या सांगितलं की असं अजिबात होणार नाही, कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी तू या परीक्षेमध्ये पास झालेला आहेस, तू शेकडो लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचवलेला आहेस, एक खास बाब म्हणून तुझा पेपर पुन्हा घेतला जाणार आहे. अशा प्रकारे त्याला सांगण्यात आलं आणि सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी सहकार्याने तुला वसतिगृहामध्येसुद्धा प्रवेश मिळणार आहे आणि त्या ठिकाणी वया पुस्तकांच्या खर्चासाठी तुला शिष्यवृत्तीसुद्धा मिळणार आहे. आता नको हं तुला वार लावून जेवायला. आणि त्यानंतर गुरुजीला म्हणाले, आणि आता तुला वार लावून जेवण्यासाठी गरज पडणार नाही, तुला आता एक चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. आणि ही सोय तुला का उपलब्ध झाली आहे, कारण तू एक चाणाक्षपणा दाखवून आज शेकडो लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचवलेला आहेस, खऱ्या अर्थानं तू या देशाचा नागरिक ठरलेला आहेस. असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं, तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. आणि त्यानंतर त्या भडसावळे गुरुजींनी त्या निरंजनला हृदयाशी धरले. त्या ठिकाणी उपस्थित असलेली माणसं होती त्या सगळ्यांचेच डोळे त्या ठिकाणी पाणावले, त्या सगळ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. तर अशा प्रकारे या निरंजनने एक खरा नागरिक म्हणून आपलं त्या ठिकाणी कर्तव्य बजावलं होतं. जी काही माहिती आपण एखाद्या पाठावर अभ्यासतो, जी काही मूल्ये आपण त्या पाठामध्ये पाहतो, ती मूल्ये आपल्या आचरणामध्ये आणायची असतात आणि हेच त्या निरंजनने या ठिकाणी करून दाखवलं होतं. म्हणूनच या ठिकाणी हा निरंजन खऱ्या अर्थानं या देशाचा खराखुरा नागरिक ठरला होता. तर आज आपण या पाठामध्ये कोणती माहिती पाहिली, तर निरंजन हा परीक्षेला निघाला होता, झापाझाप निघाला होता, अभ्यास करत तो निघाला होता. वाट्यामध्ये त्याला एक दगड दिसला, तो दगड त्याने बाजूला केला, पुन्हा पुढे गेल्यानंतर त्याला दिसलं की रेल्वे रूळ कोणीतरी वेडेवाकडे करून ठेवलेले आहेत. आणि ज्यावेळेस त्याला कळलं त्यावेळेस निरंजन स्टेशन मास्तरांना सांगण्यास गेला. प्रथम त्या स्टेशन मास्तरांना विश्वास बसेना, पण त्या ठिकाणी येऊन पाहिल्यानंतर त्याने पाहिलं तर खरं त्या ठिकाणी मोठा अपघात त्या ठिकाणी घडणार होता. आणि या निरंजनमुळे
हा मोठा अपघात त्या ठिकाणी टळला होता आणि त्यानंतर पंचनामा केला गेला. त्या ठिकाणी खूप मोठी माणसं पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि सगळेजण त्या निरंजनचे कौतुक करू लागले. निरंजन मात्र उदासपणाने घरी परतला. दुसऱ्या दिवशी त्या निरंजनची बातमी कौतुक त्या वर्तमानपत्रामध्ये छापून आलं होतं आणि त्या ठिकाणी त्या निरंजनच्या मावशीच्या घरी जिल्हाधिकारी मुख्याध्यापक भडसावळे गुरुजी सारे भेटण्यास गेले आणि त्यावेळेस त्या निरंजनने त्या भडसावळे गुरुजींचे पाय धरले आणि तो म्हणाला की गुरुजी मी नापास होणार, मी पेपर दिलेला नाही. त्या गुरुजींनी सांगितले की असं होणार नाही, एक विशेष बाब म्हणून तुझा पेपर पुन्हा घेतला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुला वह्या पुस्तकांसाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे, तुला वसतिगृहात राहायची त्या ठिकाणी सोय होणार आहे. तर अशा प्रकारे त्या घटनेमुळं निरंजनचं आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर त्या भडसावळे गुरुजींनी त्या निरंजनला प्रेमाने जवळ घेतले आणि ते दृश्य पाहून सगळ्यांचे डोळे पाण्याने भरून आले. तर अशा प्रकारचा हा आपण देशाचा खराखरा नागरिक कोण आहे हा असे सांगणारा आपण पाठ पाहिलेला आहे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठावरील प्रश्न तर तुम्हाला लिहायचे आहेत. धन्यवाद.